मी शनायशा एक दिनमार न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमार न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मावळ लोकसभेतील पराभूत उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय. औरंगाबाद येथील बियर उद्योगाला पाणी दिलं जात नसल्याचा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला खुलासा. जुन्नरच्या बिबट्या निवारण केंद्रात दाखल झालेल्या जखमी मादीला दिले जीवदान. सध्या समाजात दुफळी निर्माण झाली आहे, श्रीपाल सबनीस यांचं मत. आता बातम्या सविस्तराने. मावळ लोकसभेतील पराभूत उमेदवार पार्थ पवार अखेर पुन्हा एकदा सक्रिय झालेत. मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे, त्यानिमित्त पार्थदादा पवार युवा मंच आयोजित रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पार्थ देखील उपस्थित होते. देहूरोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं. सामाजिक एकोपा आणि सलोखा जपण्यासाठी यासारख्या उपक्रमाचं आयोजन करणं आवश्यक असल्याचं मत पार्थ पवारांनी व्यक्त केलंय. मुस्लिम समाज नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, हा समाज यापुढे देखील माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याची खात्री असल्याची स्पष्टोक्ती सुद्धा यावेळी पार्थ पवार यांनी दिली आहे. औरंगाबाद येथील बियर उद्योगाला पाणी दिलं जात नसल्याचा खुलासा खुद्द राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. असं असलं तरी मात्र औरंगाबादमध्ये मात्र 5 दिवसाआड पाणी नागरिकांना दिलं जात असून एकीकडे बियर उद्योगाला पाणी कुठून दिलं जातं याचा मात्र त्यांना खुलासा करता आला नाही. वृक्ष लागवडीबद्दलचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. औरंगाबादमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई आहे, तर दुसरीकडे वाळूज येथे बियर उद्योग हा जोरात सुरू असून राज्यभरात बियरचा पुरवठा हा वाळूज येथून केला जातो. उन्हाळा असल्याने एकीकडे बियरची मागणी वाढते, तर याच औरंगाबादमध्ये दुसरीकडे पाण्यासाठी वणवण करावी लागते. यावर मुनगंटीवार यांनी खुलासा करत बियरला पाणी दिलं जात नाही, तर दुष्काळी भागात जिथे पाण्याची मागणी आहे तिथं पाणी दिलं जातं. त्यांच्या या वरकरणी भूमिकेमुळे बियर उद्योगाला जाणाऱ्या जादा पाण्याबद्दलची भूमिका स्पष्ट होत नसल्याचं त्यांच्या वक्तव्यावर आज पाणी नाही आणि झाडी नाही म्हणून पाणी नाही असं एक दुष्टचक्र आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 6,500 टँकर सुरू आहे आणि जेव्हा दुष्काळाच्या संदर्भात एक अर्थमंत्री म्हणून मी निधी देतो आणि त्याचा आढावा घेतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी जंगल कमी आहे त्या ठिकाणी दुष्काळ हा अनेकदा येतो, त्याचा सामना करावा लागतो. 6,500 टँकरमध्ये ज्या जिल्ह्यात 30%पेक्षा जास्त जंगल आहे तिथे एकही टँकर नाही. म्हणजे सिंधुदुर्गमध्ये टँकर नाही, रत्नागिरीमध्ये टँकर नाही, गडचिरोलीमध्ये टँकर नाही, पण ज्या ठिकाणी जंगल 1%, 2% आहे तिथे टँकर आहे. आणि म्हणून वनाचा पाण्याशी संबंध आहे, पाण्याचा वनाशी संबंध आहे. आता याची माहिती मी मागे जेव्हा वर्तमानपत्रात बातमी आली तेव्हा घेतली, असं कुठेही नाही की बियर इंडस्ट्रीला पाणी चालगं असं कुठेही नाही. टंचाईचा सामना करताना नाही त्यांना इंडस्ट्रीला टंचाईच्या क्षेत्रामध्ये कुठेही पाणी दिलं जात नाही. पहिला पिण्याच्या पाण्याचा अधिकार आहे कायद्यात आणि म्हणून पिण्याच्या पाण्याच्या अधिकाराशिवाय बियरला पाणी देण्याचं कुठेही सरकारची अनुमती नाही. पण ज्या ठिकाणी बियरचा उद्योग आहे तिथं दुष्काळ पाणी टंचाई नसेल तिथं कदाचित दिलं जात असेल, पण औरंगाबाद विभागामध्ये पहिलं पाणी पिण्यासाठी. जुन्नरच्या बिबट्या निवारण केंद्रात दाखल झालेल्या जखमी मादीला जीवनदान मिळाले. सदर बिबट्या मादी ही रोड अपघातात गंभीर जखमी झाली होती. तिचं वय हे 5 महिने असून तिच्यावर फिजिओथेरपी आणि मसाजद्वारे उपचार करून तिला 3 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर जंगलात सोडण्यात आलंय. 3 महिन्यांपूर्वी अपघातग्रस्त मादी बिबट्याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी तिच्या 4 पायांना पॅरालिसिस झाल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे तिला डॉक्टरांनी फिजिओथेरपी आणि मसाज ट्रीटमेंट सुरू केली. 3 महिन्यात पूर्णतः मादी बिबट्याला बरं करण्यात डॉक्टरांना यश आलंय. त्यानंतर अखेर तिला जंगलात सोडण्यात आलंय. दरम्यान तिला जंगलात सोडताना संपूर्ण टीमच्या संमिश्र भावना पाहायला मिळाल्यात. एकीकडे ती मुक्त संचार करेल याचा आनंद होता, तर दुसरीकडे ती आपल्याला सोडून जाण्याचं दुःख असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर अजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सध्या समाजात दुफळी निर्माण झाली आहे. शिवाजी बाबासाहेब पुरंदरेचे खरे मानायचे की शरद पाटील कोकाटेंचे खरं मानायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दोघांचेही शिवाजी खोटे आहेत हे निर्णायक सांगण्याची सध्या गरज निर्माण झाल्याचं मत साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलंय. पुण्यातल्या संस्कृतीला त्यामध्ये काही वाटा होता की नाही याची चिरफाड आपल्याला चिकित्सक पद्धतीनं करावी लागेल. पण लोकसंस्कृती आणि अभिजनांची संस्कृती, ब्राह्मणी संस्कृती आणि ब्राह्मणेतरांची संस्कृती या दोन्ही संस्कृती प्रवाहामध्ये संवादाच्या जागा भयंकर कमालीच्या आहेत, त्या कोण शोधणार आहे? आम्ही पुणेकरांना ती शोधावा असं मला वाटतं. आज दुफळी निर्माण झालेली आहे. शिवाजी बाबासाहेब पुरंदर यांचा आहे आणि शिवाजी काँग्रेस शरद पाटील यांनी कोकाट यांचा आहे. दोन्ही दोघांची शिवाजी चुकीची आहे हे निर्णायक सांगण्याची पाळी आलेली आहे.
शिवाजीला जात धर्म जन्मता आहे, राजकारणाला जात धर्म नाही। हा पुणेकरांचा शिवाजी कोणता, कोकाट्यांचा शिवाजी खरा मानायचा, खेडेकरांचा शिवाजी खरा मानायचा की पुरंदरांचा शिवाजी खरा मानायचा, हा प्रश्न निर्माण झाला। आणि या प्रश्नाचं उत्तर न देता पुणेकरांची संस्कृती आणि पुणेकरांचा संवाद अर्थपूर्ण ठरणार नाही। निर्णायक उत्तर देण्यासाठी तुम्हाला अभ्यासाची गरज आहे, वस्तुनिष्ठ पुराव्याची गरज आहे। त्यासाठी ब्राह्मणांनी मेंदूतलं जाणवं जसं, गळ्यातलं जाणवं जसं क्षणभर बाजूला ठेवावं, तसं मराठा बहुजनांनी सुद्धा मेंदूतलं जाणवं मराठा जातीचं, बहुजन जातीचं सुद्धा बाजूला ठेवल्याशिवाय शिवाजीचं दर्शन खऱ्या अर्थाने घेता येणार नाही। शिवाजी महाराष्ट्र संस्कृतीचा, मराठी भाषा आणि संस्कृतीचा आद्य प्रतीक आहे। शिवाजी महाराजांनी मराठी शब्दकोशांच्या संदर्भामध्ये, मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ऐतिहासिक काम करून ठेवलेलं आहे। आणि भाषेच्या मुद्द्यावर, जात मुद्द्यावरती वेगवेगळे असणारे सगळे महापुरुष भाषेच्या मुद्द्यावर एकच आहे। आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट। प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने यावर्षी युनायटेड नेशन्सने संपूर्ण जगामध्ये बीट एअर पोल्युशन्स ही थीम दिलेली आहे। त्याच धर्तीवर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने स्थापित केलेल्या एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशनचं उद्घाटन बुधवारी होणार आहे। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा 5 जून 2017 हा स्थापना दिवस आहे। याच दिवशी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्मार्ट कॅम्पस क्लाउड नेटवर्कचं उद्घाटन केलं होतं आणि या कॅम्पसला स्मार्ट कॅम्पस बनवण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं होतं। युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि सभोवतालच्या परिसरात हा अंतर्गत प्रकल्प राबवला जाणार आहे। वायू संरक्षण, वायू प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, गतिशीलता, आवाज प्रदूषण यासारखे प्रकल्प राबवले जात आहेत। पेकिंग आणि दिल्ली या दोन अशा सिटीज आहेत की ज्यामध्ये एअर पॉल्युशन सर्वात जास्त आहे। म्हणजे बीजिंगला काही वर्षापूर्वी चीनची राजधानी म्हणण्यापेक्षा एअर पॉल्युशनची राजधानी म्हणत होती। आणि 2015 साली जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आला, त्यावेळेस दिल्ली ही एअर पॉल्युशनची राजधानी आहे, ती भारताची राजधानी नाही आहे असं सार्कास्टिकली म्हटलं गेलं। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पुण्यातील शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेटमध्ये झोपटपट्टीला लागलेल्या आगीत अनेक घरे जळून खाक झाली होती। आता या आगीमुळे शेकडो लोक बेघरसुद्धा झाली होती। काल रात्री 12 च्या सुमारास या झोपटपट्टीत पुन्हा एकदा आग लागली आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। सोमवारी रात्री 12 च्या सुमारास पाटील इस्टेट झोपटपट्टी येथे आग लागल्याचा कॉल अग्निशमन दलाला आला। त्यानंतर कसबा एरणवणा खडकी या स्टेशनवरून 7 अग्निशमन दलाच्या गाड्या, 3 देवदूत आणि 4 वॉटर टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले। इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामवंत डसॉल्ट सिस्टीम्सने आज आपल्या 3D एक्सपिरियन्स ऑन व्हील्स कनेक्टेड फॅक्टरी या ग्राहक संपर्क अभियानाचा प्रारंभ केलाय। कारखान्याची आणि त्याला विविध सेवा आणि सुटे भाग पुरवणारी पुरवठादारांचं काम कसं चालतं याची एक त्रिमती तंत्रज्ञानावर आधारित प्रतिकृती वाहनांवर उभारण्यात आली आहे। 3D एक्सपिरियन्स ऑन व्हील्स कनेक्टेड फॅक्टरीमध्ये एखाद्या कारखान्यात चालावं त्याप्रमाणे काम चालवणारी ही एक उत्पादन प्रणाली आहे। ही प्रणाली उभारण्यात आलेलं वाहन मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाची केंद्रे असलेल्या विविध ठिकाणी जाऊन कनेक्टेड फॅक्टरीचे प्रात्यक्षिक संभाव्य ग्राहकांना दाखवले जातात। भारत 2020 पर्यंत जगातील एक महत्त्वाचं मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाने आपल्या प्रणाली पुरवठादार घटकांच्या प्रणालीशी कार्यक्षमपणे जोडून आपली उत्पादकता वाढेल असा विश्वास डसॉल्ट सिस्टीमचे व्यवस्थापकीय संचालक श्री सॅमसन खाऊ यांनी व्यक्त केलाय। वृक्षतोड विरोधी कायद्यामध्ये गंभीर शिक्षेची तरतूद करण्याबाबत राज्य सरकार विचार करते असं अर्थमंत्री तथा वन पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय। एकूण क्षेत्रफळाच्या 33% वन आच्छादन असणं गरजेचं आहे। राज्यात हे प्रमाण 20% आहे, ते वाढावे यासाठी सलग 4 वर्षापासून वन विभाग वृक्षारोपणाची मोहीम पावसाळ्यापूर्वी काही महिने आधी राबवत आहे। त्यामुळे राज्याचं वन आच्छादन क्षेत्र 273 चौरस किलोमीटरने वाढले। राज्य सरकारने 2017 ते 2019 या दरम्यान राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केलाय। आज पाणी नाही आणि झाडी नाही म्हणून पाणी नाही असं एक दृष्टचक्र आहे। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 6,500 टँकर सुरू आहे आणि जेव्हा दुष्काळाच्या संदर्भात एक अर्थमंत्री म्हणून
मी निधी देतो आणि त्याचा आढावा घेतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी जंगल कमी आहे त्या ठिकाणी दुष्काळ हा अनेकदा येतो, त्याचा सामना करावा लागतो. 6,500 टँकरमध्ये ज्या जिल्ह्यात 30%पेक्षा जास्त जंगल आहे तिथे एकही टँकर नाही. म्हणजे सिंधुदुर्गमध्ये टँकर नाही, रत्नागिरीमध्ये टँकर नाही, गडचिरोलीमध्ये टँकर नाही, पण ज्या ठिकाणी जंगल 1%, 2% आहे तिथे टँकर आहे. आणि म्हणून वनाचा पाण्याशी संबंध आहे, पाण्याचा वनाशी संबंध आहे. आता उलटा चोर कोतवाल कुडाटे अशी परिस्थिती सध्या विश्व हिंदू परिषदेची झाली आहे. कारण विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कुलकर्णी यांनी दिलाय. निगडी पोलीस स्टेशनचे पवार आणि निकाळजे या दोन्ही पोलीस निरीक्षकांच्या मनात काहीतरी शिस्तय. हे बायस अधिकारी आहेत, या दोघांवर सक्तीची कारवाई करावी, अन्यथा यापुढे घडणाऱ्या बाबींना आम्ही जबाबदार राहणार नाही असं न केल्यास पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढू, अशी प्रतिक्रिया विवेक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कार्यकर्ते त्याला मोठ्या आनंदाने प्रतिकात्मक खड्ग त्याच्या हातामध्ये देतात, त्यावेळेस तर कुठला गुन्हा दाखल होत नाही, त्यावेळेस तर काही दाखल होत नाही. मग आत्ता हे प्रतिकात्मक पोलिसांना दिसत असताना सुद्धा पोलिसांना एवढी टोकाची भूमिका का घ्यावी लागली? राष्ट्रभक्त असणाऱ्या अशा गटावर जो गट राष्ट्रभक्तीचा संस्कार संपूर्णपणे 8 दिवस समाजावर बिंबवतो, युवतींवर बिंबवतो, अशा युवतींच्या संदर्भामध्ये त्या तरुणांच्या गटावर सुद्धा असा गुन्हा दाखल करण्याचं पोलीस प्रशासनाला, त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना एवढी काय गरज पडली? तर हा विषय एका अर्थाने गंभीर आहे. पोलीस प्रशासनाने याकडे अधिक गंभीरतेने बघावं, या दोन अधिकाऱ्यांवर सक्तीची कारवाई करावी. आणि हे जर घडलं नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये आमचा हजारोंच्या संख्येचा मोर्चा कमिशनर ऑफिसला असेल, असणाऱ्या पुढच्या सगळ्या घटनांना, असणाऱ्या पुढच्या सगळ्या जबाबदार अशा घटनांना सदर प्रशासन, पोलीस प्रशासन जबाबदार असेल, एवढं आपल्या संबंधातून मी सांगू इच्छितो. ग्लोबल अचीव्हर्स टॅलेंट स्पर्धेतील विजेता इश्तियाक अहमद याच्या कारकिर्दीविषयी आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी तन्मयी मेंद्रे यांनी. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायन कलेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि शास्त्रीय संगीत असो वा सुगम संगीत दोन्हीचा बाज हा एकच आहे आणि बाज एक असला की त्यातनं नव्या ढंगातनं नवी गाणी आपल्यासमोर अनेक संगीतकार आणत असतात आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी अनेक स्पर्धांमधून अनेक रियालिटी शोजमधून आपण बघत असतो. पण त्या गाण्यांचं गुणगुणणं हे सतत आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये चालू असतं आणि तीच गाणी आपल्याला कधी कुठलं फळ देतात हे सांगता येत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे इश्तियाक अहमद, त्याच्याशी आज आपण बातचीत करूयात, त्याच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी त्याच्याकडनं जाणून घेऊयात. तुझा सांगीतिक प्रवास कुठनं सुरू झाला किंवा तुझी संगीताची आवड कशी निर्माण झाली त्याविषयी काय सांगशील? लहानपणापासून खूप मोठे मोठे कलाकारांना ऐकत आलो आहे मी, जसे उस्ताद नुसरत फली अली खान साहब, मेहदी हसन साहब, साबरी ब्रदर्स, आणि हे माझा ऐकण्याचं म्हणजे एक फील्ड जसं सुरू झाला की माझे वडील स्वतः ऐकायचे अँड ही इज ऑल्सो व्हेरी गुड सिंगर, ही इज ऑल्सो व्हेरी गुड व्होकलिस्ट. तर ते जेनेटिकली माझ्या एक नॅचरल माझ्या आतमध्ये आलं आहे आणि अंडरस्टँडिंग म्युझिकची, तालची, लयची, ती एक नॅचरल आहे माझ्या आतमध्ये आणि ती तिथून मी ग्रो होत आलो आणि आज आहे मी बऱ्यापैकी थोडं काहीतरी आहे. तुझा सांगीतिक प्रवास आहे तर त्याचे गुरु कोण आहेत, तू कोणाकडे शिकलास? गुरु तर ॲक्च्युली झाले नाही माझ्या आजपर्यंत कोणीच, पण पुढे मी शिकण्याची इच्छा ठेवतो पंडित अनुकूल सरकार ह्यांच्यापाशी आणि शिकून अजून चांगली प्रवृत्ती करण्याची माझी इच्छा आहे म्युझिकमध्ये. आतापर्यंत तू कुठल्या स्पर्धा जिंकलेला आहेस त्याविषयी तू दिनवांच्या मंचावर काय सांगशील? युनिव्हर्सिटीतर्फे 2017 मी गुजरात नॅशनलला गेलो होतो, तर तिकडे आमचं सेकंड एक लेवलपर्यंत आमचा आम्हाला अवॉर्ड भेटला. 48 युनिव्हर्सिटीज होते एकत्र आणि आपल्या युनिव्हर्सिटीला तिकडलं पुणे विद्यापीठला सेकंड लेवल असा अवॉर्ड भेटला आहे, सेकंड प्लेसवर. आणि त्याच्यानंतर मग मी आता महाराष्ट्र राज्य पुरस्कार होता तिकडे मला सन्मानित केलं गेलं, तिकडे पण मी परफॉर्मन्स दिला आणि खूप काही मोठे मोठे कलाकारांनी मला चांगले चांगले कमेंट्स दिले, चांगले सजेशन्स दिले आणि खूप ब्लेसिंग्स दिले त्यांनी. परत त्याच्यानंतर आता पुण्यात मोशीत एक कॉम्पिटिशन झाला होता, मोशीज गॉट टॅलेंट, पावर्ड बाय ग्लोबल अचिव्हर स्कूल, तर यांच्यातर्फे मी तिकडे पण कम्पीट केलं आणि तिकडे पण मी महाविजेता असं ठरलो आहे.
तिथे जज कोण होते, त्या स्पर्धेविषयी काय सांगशील? जज तिथे अमित राज, चांगलं नावाजलेलं नाव आहे मराठी इंडस्ट्रीत. अमित राज इज अ म्युझिक डायरेक्टर. देवा तुझ्या गाभाऱ्याला चांगलं गाजलेलं गाणं याचे ते डायरेक्टर आहेत. आणि त्यांनी खूप चांगली माझी एक हिशोबाने प्रशंसा केली. आणि अजून एक होते दीपक हुलसुरे, DID6 कंटेस्टंट होते ते. प्लस यांनी पण खूप मला नावाजलं, खूप गवाजलं आणि खूप चांगले चांगले कमेंट्स दिले. प्लस मला एक पुढे जायची म्हणजे एक त्यांनी एक विल पॉवर माझ्या आतमध्ये अजून वाढवली की मी अजून मेहनत करू, अजून पुढे वाढू आणि चांगली कामगिरी दाखवू. संगीत तुझ्यासाठी काय आहे, संगीताकडे पाहण्याचा तुझा सकारात्मक दृष्टिकोन काय आहे, त्याविषयी काय सांगशील? संगीत तसं जर बघायला गेलो देवाच्या अर्चनेनंतर संगीतच माझ्याकडे सगळं आहे. आणि संगीत जेव्हा मी सकाळी उठलो तर संगीत, बसतो आहे तर संगीत, चालतो आहे तर संगीत, परत रात्री झोपायला गेलो तरी संगीत. म्हणजे इन शॉर्ट 24 आवर्समधून मी कमीत कमी 18 ते 19 तास मी म्युझिकमध्येच असतो. सो थोडी माझी एक समजायची म्युझिकला माझा प्रवृत्ती त्याचं बघायचं आकर्षण माझं त्याच्याकडे वेगळं आहे, खूप वेगळं आहे. म्हणजे खूप वेगळ्या दृष्टिकोनाने मी म्युझिकला बघतो. आणि म्युझिकला फील करणं ही खूप मोठी वस्तू आहे. म्युझिकला तुम्ही यू कॅनॉट टेक इट कॅज्युअली. आणि ते सोपं नाही आहे. सोपं का नाही आहे? बिकॉज स्वर जे असतात ना, स्वर खूप जिद्दी असतात, ते येत नाही अंगामध्ये एवढे लवकर, येत नाही, गळ्यात बसत नाही. कारण की त्यांना तेवढ्या प्रेमाने आपल्याला रियाज करावा लागतो, त्याचा आपल्याला त्यांना ॲक्सेप्ट करावा लागतो. तेव्हा ते आपल्या अंगात येतात, आपल्या हालचाली देतात आणि मग जी मजा असते ती वेगळीच असते. दिनमानच्या मंचावर तू एक तुझ्या आवडीचं गाणं पेश करावंस असं मी तुला सांगेन. नजर ऊची कर दी दुआ बन गई, नजर नीची कर दी तो हया बन गई, नजर तिरची कर दी अदा बन गई, और नजर फेर ली तो कजा बन गई. हो रमता जोगी मैं रमता जोगी 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 जोगी, मैं रमता जोगी मैं रमता जोगी 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 जोगी, मैं प्रेम प्याला पी आया पल में सदिया जी आया, मैं प्रेम प्याला पी आया पल में सदिया जी आया, सारी मधुशाला पी आया एक पल में सदिया जी आया, मैं पी आया जा प्रेम प्याला पी आया मैं जी आया. ओ रमता जोगी ओ रमता जोगी 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 जोगी, हो मन में लगन ये जागी जग छूटा, हो जग छूटा जिया बैरागी, ये बात वहाँ तक ना पहुँची ये छोट जिया तक ना लागी, ये दर्द जुबा तक ना आया ये तेरे दिल विच के आया, मैं पी आया एक प्रेम प्याला पी आया, मैं जी आया जा पी आया मैं प्रेम प्याला पी आया मैं जी आया. धग दे तांग दिंग 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 धग दे तांग, मैं रमता जोगी जोगी रमता जोगी जोगी रमता जोगी 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 रमता जोगी मैं रमता जोगी है. धन्यवाद इष्टिया. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये संगीत माणसाला किती उपयोगी आहे आणि माणसाला कुठे घेऊन जातं हे आपल्याला कळलंच असेल. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मावळ लोकसभेतील पराभूत उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय.
औरंगाबाद येथील बियर उद्योगाला पाणी दिलं जात नसल्याचा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला खुलासा. जुन्नरच्या बिबट्या निवारण केंद्रात दाखल झालेल्या जखमी मादीला दिले जीवदान. सध्या समाजात दुफळी निर्माण झाली आहे, श्रीपाल सबनीस यांचं मत. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.